स्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा आभ्याकडे येत म्हणतो की आभ्याला सुद्धा खेळायला घ्या नाही तर मी सुद्धा नाही खेळणार आनंद म्हणतो की का हा अभिषेक कधी आपल्याला त्याच्याबरोबर घेतो का खेळायला आनंद म्हणतो की हा आब्या आद्यासोबतच खेळायचा तिला बुफे द्यायचा आणि तिच्या बरोबरच राहायचा तर आद्या म्हणते हो बरोबर आहे अक्षय म्हणतो की तुम्ही आभ्याला खेळायला घेणार आहे की नाही नाही तर तुमच्या सगळ्यांबरोबर मी कट्टी घेईल आणि तुमच्याशी कट्टी मयुरी म्हणते कट्टी तर कट्टी आम्ही तिघेच खेळू आणि मयुरी आता आनंदला खेळायला बग बोलावते तेव्हा अद्या म्हणते की मी सुद्धा नाही खेळणार अक्षय आता जवळ येत म्हणतो की तुम्ही कसे खेळणार खेळायला तर तीन किंवा चार गाईच पाहिजे तर आभ्या म्हणतो की लहानपणी मी सुद्धा अक्षयसाठी खेळायचो आणि अक्षयसाठी हे सर्व काही करायचो आनंद म्हणतो की लहानपणी आभ्या आपण अक्षय सोबत खूप दंगामस्ती करायचो तेव्हा आभ्या म्हणतो हो तर मयुरी म्हणते की मग अभिजित तू अक्षय सोबत का बोलत नाही बोलना आभ्या म्हणतो कोणी सांगितलं तुम्हाला अक्षय सोबत मी बोलत नाही मी बोलतोय की आभ्या म्हणतो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अक्षय आता थोडासा बदललाय बाकी काही नाही इकडे आता अभ्या अक्षयला म्हणतो की अक्षय तुझे बालीस चाळी आता बंद कर आता आपण सर्वजण मोठे झालोय आणि आता बदललोय आनंद म्हणतो की अभ्या तुला तर एवढं कळतय ना आणि लहानपणी या मयुरी सोबत कायम तुझं भांडण व्हायचं त्यानंतर अक्षय हा शहाण्या मुलांसारखी तुमची समजूत काढायचा आणि नंतर तुमचं भांडण मिटायचं अभ्या तेव्हा अभ्या म्हणतो की ही पण आयडिया अक्षयची आहे का मला कळतय आणि म्हणून मी हसतोय तुम्ही हे सगळं जे काही करताय ना त्यामुळे मी हसतोय आणि मला छान वाटतंय असे आता अभ्या सर्वांना सांगतो तेव्हा आनंद म्हणतो की तुला छान वाटतंय ना मग तुला आमच्यासोबत खेळावंच लागेल आणि लहान व्हावं लागेल तर आभ्या म्हणतो नाही नाही तेव्हा आता सर्वजण आता आभ्याला समजावू लागतात तर अक्षय विचार करतो की मला माहीत आहे अभिषेक काय एकदा रुसला की त्याला समजावणं खूप कठीण आहे त्यानंतर आता आनंद आभ्याचा हात धरून त्याला अक्षय समोर उभा करतो आणि सर्वजण बाजूला होतात तर आता अक्षय आणि आभ्या समोरासमोर समुरा असतात अक्षय म्हणतो की आब्या तुला माझ्यासोबत भांडायचं ना भांड ना मग माझी कॉलर धर मला मार माझ्याशी भांड अक्षय म्हणतो की तू काही कर पण हे असं वागू नकोस काय चाललंय आब्या तुझं आबे अक्षय म्हणतो की कधी तू तिरकस बोलतो कधी बोलतच नाही हे मला सहन नाही होत आब्या तर इकडे आब्या म्हणतो की घरी काय चालू आहे ना ते तुला चांगलंच माहीत आहे अक्षय मोठी आजी घरी आहे आई घरी आहे आणि सगळ्यांचं तुझ्यावर लक्ष आहे तर अक्षय म्हणतो की हेच आब्या हेच तुझं तुला नडतंय अक्षय म्हणतो की तू तु तु तुरकस बोलतोय मला काही कळत नाहीये का तू माझ्याशी तिरकस बोलून मी सुद्धा माझ्या भावाला मिस करतोय डोळ्यात पाणी आणत आभ्या म्हणतो की अक्षय मी काहीच कसंच नाही वागत आणि झालोय ना आता आपण मोठे त्यानंतर आभ्या जोराने आता अक्षयची कॉलर पकडून म्हणतो की मी तुझ्यावर रागवलोय आणि भडकलोय कारण घरी काय चाललंय आणि घरचे लोक तुझ्यापासून लांब आहेत तुला कळत नाही का अक्षय आभ्या म्हणतो तुला दिसत नाहीये ते आणि मला कधी कधी वाटतंय की तुला धरून असे असे म्हणत आता आभ्या मारण्यासाठी अक्षयला हात उचलतो ते बघून आता अक्षय हसतच म्हणतो की हा आपला अभ्या आहे हा असं हक्क गाजवणारा आणि माझ्याशी बोलणारा माझा आभ्या आहे असे आता अक्षय आभ्याला बोलतो अक्षय म्हणतो की मला मान्य आहे आपल्यात काही गैरसमज असतील डिफरन्सेस असतील पण माझी जर काही चूक असेल तर मला तू बिंदाच समोरासमोर बोल आभ्या अक्षय म्हणतो की आभ्या तू माझ्यापासून खूप लांब जाऊ राहिलाय आणि गेलाय पण जेव्हा तुला सत्य कळेल तेव्हा खूप उशीर झालेला नसावा तेव्हा आभ्या म्हणतो मी तुझ्याशी हक्काने भांडू शकतो तेव्हा तू माझ्याशी हक्काने बोलू नाही शकत का अक्षय तर आभ्या म्हणतो सांग ना अक्षय काय सत्य आहे ते तर तेवढ्यात रेवा वरून पायऱ्या उतरत अक्षय आणि आभ्याकडे बघत तिथे येऊ लागते आणि अक्षयचे लक्ष आता रेवाकडे जाते हेच अक्षय हा आभ्याला मिठी मारत म्हणतो की तू माझ्या भावनाशी खेळतोय इकडे आणि आता अक्षय आणि अभ्या दोघेही प्रेमाने पुन्हा एकत्र आलेले असतात तर आता सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा ते बघून जान्हवी म्हणते की घरातले सर्वजण आता किती हॅप्पी झाले आहेत आणि लगेचच जान्हवीला चक्कर येऊन जान्हवी खाली कोसळते तर सर्वजण आता जान्हवीला धरतात तर आता पटकन आता सर्वजण डॉक्टरांना बोलावतात तर डॉक्टर आता जान्हवीला चेक करून म्हणतात की यांचा बी पी खूप लो झाला आहे आणि या अशा अवस्थेत कोमातही जाऊ शकतात तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो आई आजी म्हणते काय सांगताय डॉक्टर डॉक्टर म्हणतात की हो आणि आता यांना इथून हलवणं खूप अवघड आहे डॉक्टर म्हणतात की मी आता यांची ट्रीटमेंट इथे सुरू करते आणि आता सलाईन तर लावलेलंच आहे पाहिजे आणि गरज वाटली तर ॲम्ब्युलन्स बोलू आपण तर डॉक्टर म्हणतात की पण मला काळजी वाटते की यांचा बीपी एवढा लो असा झाला त्या कोमात गेल्यास त्या मग डॉक्टर म्हणतात की यांच्या आहारात काही बदल झाला का तेव्हा आनंद म्हणतो की हो गेल्या काही दिवसापासून ती स्ट्रिक्ट डाएट करत होती त्यामुळे तिने शुगर घेणं बंद केलं होतं तर मीठ सुद्धा कमी केलं होतं आनंद म्हणतो की तिला असं थकल्यासारखं जाणवच आणि चक्कर आल्यासारखी सुद्धा होत होती डॉक्टर म्हणतात की हे अत्यंत चुकीचं आहे आणि तुम्ही असं कसं बायकोला वागून दिलं त्यांच्या जीवावर बेतलं असतं मग काय केलं असतं आनंद म्हणतो की तरी ती मला वारंवार सांगत होती की तिला थकल्यासारखं जाणवत आहे तरी सुद्धा मी तिच्याकडे लक्ष नाही दिलं इकडे आता रेवा तिच्या बेडरूममध्ये गेम खेळत असते तेवढ्या आता आरती तिथे रेवाला म्हणते काय करतेस रेवा तू करते तर रेवा म्हणते की काय करते गेम खेळते मी तर रेवा म्हणते मला बोर होत आहे तर आरती म्हणते की रेवा तुला कळतय का घरात काय घडलंय आणि तू काय करतेस रेवा म्हणते की आहे ना हो जान्हवी चक्कर येऊन पडली पण ती आता आराम करते ना आरती म्हणते की रेवा तुला काही माहिती आहे का आत्ताच डॉक्टर येऊन जान्हवी वहिनींना चेकअप करून गेल्या डॉक्टर काय म्हणाल्या माहिती आहे का जान्हवी वहिनीचा बीपी खूप लो झालाय आणि त्या जर लवकर नॉर्मल कंडिशनला नाही ना तर त्या कोमात सुद्धा जाऊ शकतात रेवा म्हणते की व्हॉट्स काय बोलते आरती आणि मला माहित नव्हतं की हे एवढं सिरियस असेल आरती आरती म्हणते की नाही नाही इट्स ओके शेवटी तू बाहेरचीच ना तुझ्याकडून काय अपेक्षा करणार इकडे आरती निघून गेल्यानंतर रेवा विचार करते की नाही नाही मला असं करून नाही चालणार आणि मला अक्षय समोर असं वागून सुद्धा नाही चालणार रेवा म्हणते की रेवा आता तुलाच काहीतरी करावं लागणार चला आणि लगेच डोळ्याला हात लावत रडतच रेवा म्हणते की जान्हवी आणि जान्हवीकडे जाऊ लागते तर इकडे सर्वजण जानवी स्वभावत आली चिंताग्रस्त बसलेले असतात तर आनंद म्हणतो की आता कसं होणार एवढ्यात आरती तिथे येते आणि म्हणते की कधी कधी हे असं एक होतं ना की त्यामुळे भावंडच एकत्र येतात र रामा म्हणते की किती जरी मतभेद आणि गैरसमज असले ना अशा वेळी सर्वच जण एकत्र येतात आणि याला तर कुटुंब म्हणतात एकमेकांचा भावावरती किती जीव आहे हे यावरून समजतं तेवढ्यात पळत पळत रेवा ही रडतच तिथे येते आणि जान्हवी शेजारी बसत म्हणते की जान्हवी उठ तुला जर काही झालं तर माझं कसं होणार ग असे म्हणत मोठमोठ्याने आता रेवा रडू लागते रेवा म्हणते जान्हवी तुला काय झालं उठ तर आभ्या म्हणतो रेवा तू शांत हो तर रेवा म्हणते की नाही आब्या मला खूप त्रास होतोय तेव्हा आरती म्हणते की रेवा आताच तू वर व्हिडिओ गेम खेळत होती ना तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो रेवा म्हणते की हो मी खेळत होते पण त्यावेळेस मला माहीत नव्हतं की परिस्थिती एवढी गंभीर होती म्हणून रेवा म्हणते की पण आरती जेव्हा मला कळलं ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मी खूप रडले आणि तशीच इकडे निघून आली आणि पुन्हा रेवा आता जान्हवी समोर मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा रामा म्हणते काय करतेस रेवा हात सोड त्यांचा त्यांना आराम करू दे तर रेवा काही ऐकायला तयारच नसते आणि रडतच रेवा म्हणते की जानवी वूट, जानवी उठ तेवढ्यात आनंद रेवावर भडकत म्हणतो की गप्प बस रेवा माझी बायको आता शुद्धीवर येणार आहे तिला आता सलाईन लावलंय आणि तू ही वेड्यासारखी काय वागतीस रेवा आनंद म्हणतो की या रेवाचं काय चाललंय मूर्ख आहे का ही मुलगी तेव्हा रेवा म्हणते आनंद दादा पण तर आनंद म्हणतो एक शब्दही बोलू नकोस मूर्ख रेवा तेव्हा रागाने रेवा रडत असते तू निघून जाते तर आभ्या आता आनंदला समजावं लागतो तेव्हा आनंद म्हणतो की बघितलंच का ती रेवा कशी वागत होती ती मूर्ख आहे का ती माझ्या बायकोला बोलत होती आभ्या म्हणतो की वहिनीला काहीही होणार नाही तर रामा म्हणते की चला आता आपण सुद्धा जाऊ आणि आता जान्हवी वहिनींना आरामाची गरज आहे त्यानंतर आता जान्हवी ही शुद्धीवर येते आणि लगेच जान्हवी उठून बसत म्हणते की मी कुठे आहे आणि तुम्ही कोण आहेत तर जान्हवी आता आनंदला म्हणते की तुम्ही कोण आहात दादा तेव्हा आनंदला मोठा धक्का बसतो तर आनंद म्हणतो की ही मला दादा म्हणाली आणि हिला काय झालं हिची स्मृती गेली आहे का तेव्हा आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता अक्षय हा काळजी करत बाहेर बसलेला असतो तेवढ्यात रेवा ही जवळ येते आणि म्हणते की अक्षय जान्हवी होईल बरी मी आपल्यासाठी हॉटेल बुक करते तर पटकन आता अक्षय हा रेवाला झिडकारतो अक्षय म्हणतो की किती स्वार्थी आहेस तू आणि मला काही वेळेस वाटतं की तुझ्या पोटात खरंच बाळ आहे की नाही काय माहिती तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो त्यानंतर आता आनय हा पुन्हा अक्षयच्या घरी येतो तेव्हा अक्षय हा आनयची भेट घेतो तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा प्रेग्नंट आहे हे ती दाखवते पण त्या रात्री असं घटलं होतं आणि माझी शुगरसुद्धा हाय झाली होती तेव्हा आनय म्हणतो की शुगर हाय झालेली असताना असं होणं शक्यच नाही अक्षय म्हणतो की पण अन हे आमच्याकडे काही पुरावे नाहीत ना अक्षय म्हणतो तू काही मदत करशील का तर अनय म्हणतो तू काही काळजी करू नको अक्षय रेवा ही प्रेग्नंट नाही आहे आणि ते सत्य मी आता बाहेर काढणार तेव्हा आता अक्षयने रेवा प्रेग्नंट नसल्याचे सत्य बाहेर काढण्यासाठी डॉक्टर आणायची मदत घेतलेली असते तेव्हा आता अनय हा अक्षयसाठीच धावून येत रेवा ही प्रेग्नंट नसल्याचे कसे समोर आणतो आणि रेवाची कशी घरातून हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा